कोयना धरण पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम कोयना धरणाचे दरवाजे बारा फुटांनी उचलले त्रेपन्न हजार तीनशे साठ क्युसेक पाण्याचा कोयना नदी विसर्ग नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा गेली दोन दिवस सुरू असणाऱ्या तुफानी पावसाने धुआधार बॅटिंग करत सर्वत्र पाणीच पाणी केले आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे सध्या धरणामध्ये पंच्याऐंशी पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी साठा आहे सध्या कोयना धरणाचे दरवाजे बारा फुटांनी उचलण्यात आले असून पायता वीज सहा वक्र दरवाज्यातून त्रेपन्न हजार तीनशे साठ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात केला जात आहे यामुळे कोयना नदी पाण्याची मोठ्या वाढ होत आहे कृष्णा कोयना नदी पात्रात वाढ होत असल्याने प्रीती संगमावरील बागेत असणारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी पाण्यात गेली आहे याचे देखणे चित्रण वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केले आहे याबरोबरच घाटावरील सर्व मंदिरे पाण्यात गेली आहेत तर बहुसंख्य गावांमध्ये पुराच्या पाण्याचा प्रवेश झाला असून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे दरम्यान नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे एस्प्योरिजनेट्यू साठी सुनील परीट कराड